लोन मंजूर झाले असे सांगून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला मानपाडा पोलिसांनी गजाआड केले असून 921,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अनिल कारभारी आव्हाड हे घर घेण्याकरिता विविध बँकांमध्ये प्रयत्न करीत होते. त्यावेळी त्यांना आर के शर्मा नावाच्या व्यक्तीचा फोन आला आणि तो बजाज फायनान्समधून बोलत असून तुमच्या नावावर 10 लाखाचे लोन पास झाले असल्याचे सांगितले. त्यानंतर लोन पाहिजे असल्यास शशांक प्रसाद यांच्या कोटक महिंद्रा बँकेच्या अकाउंटवर 30,000 रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल असे सांगण्यात आले. त्याप्रमाणे त्यांनी पैसे पाठविले. नंतर अशाच प्रकारे विविध कारणे सांगून त्यांच्याकडून 7,34,500 रुपये विविध बँक अकाउंटवर भरणा करण्यास भाग पाडले. या संदर्भात अनिल आव्हाड यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या या टोळीला अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून 921,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.